हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी मेघना नाईक, केंद्र ठाकुरली. मी 1997 सालांपासून बापूंची भक्ती करते आहे आणि त्याचं उचित फल मला बापूंनी दिलेलं आहे. आज 22वं वर्ष आहे जेव्हा आम्ही बापूंची भक्ती करत आहोत. आणि माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग म्हणजे असा की माझ्या आईची बलूनोप्लास्टिक सर्जरी झालेली आहे आणि ती पूर्वीच्या काळी ओपन सर्जरी केलेली आहे, म्हणजे 32 टाके घालून तिची सर्जरी केलेली होती. आणि जेव्हा तिची 97 दुसरी सर्जरी करायची आली, वेळ आली, तेव्हा अशी परिस्थिती होती की आमच्याकडे पैसे पण नव्हते, खूप प्रॉब्लेम होते. बाबांची पण सॅलरी एवढी नव्हती. माझी ताई नर्सिंग शिकत होती आणि पैसे कसे जमवायचे ते पण खूप टेन्शन होतं आम्हाला. आणि त्यावेळेस बलूनोप्लास्टिक सर्जरीची एका मशीनची किंमत 65,000 होती 97. आणि माझी बहीण खूप टेन्शनमध्ये असायची की एवढे पैसे आपण आणायचे कुठून, कारण तेव्हा एवढे सोनं नाणं दागिनं काहीच नव्हतं आमच्याकडे, की बाबांची सॅलरी पण एवढी नव्हती. तर माझी ताई ती ड्युटी करायची आणि संध्याकाळची ट्रस्टींच्या ऑफिसमध्ये जायची की कोणी पैसे देईल का, काय करेल का, आणि बापूंचं नावच घेऊन जायची ती कायम. आणि तिचं भाग्य असं म्हणजे की जिथे जिथे तिने पैसे हे पैशांसाठी हे केलं त्या सगळ्यांनी तिला मदत केली आणि तिने 65,000 रुपीज जमा केले आणि आईची सर्जरी केली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्या सर्जरीसाठी लागणारा खर्च होता, जो डॉक्टरांची फी होती, तर ते डॉक्टर होते ना त्यात, ते माझ्या ताईला म्हणाले का, म्हणाले की हे माझी फी तू बिलकुल देऊ नकोस, फक्त 65,000 रुपीज दे, तू बापूंची भक्ती करतेस तेवढंच बस आहे माझ्यासाठी. आणि त्यांनी आपली फी काहीच घेतली नाही, फक्त 65,000 त्यांनी आईची सर्जरी करून दिली. आणि आमची आई आत्तापर्यंत व्यवस्थित आहे, म्हणजे 97 आता जवळजवळ 12 झाली. आणि माझी आई सगळं काम करते, म्हणजे जड वस्तू उचलते, जेवण करते, मोठमोठे कुकर उचलते, पाण्याच्या भांडी वगैरे उचलते. आणि तिला म्हणजे काहीच हार्ट रिलेटेड काहीच प्रॉब्लेम नाही आणि ते पण शक्य झालं आहे फक्त बापूंमुळे. आणि तिला पण जो स्टॅमिना जे सगळं मिळतं ते बापूंमुळे मिळतं. हा माझ्या आयुष्यातला अजून एक अनुभव आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.